कोण मुख्यमंत्री कोण झाला पाहिजे पुढचा? उद्धव ठाकरे. का उद्धव ठाकरेच का? उद्धव ठाकरेचं काम चांगलं असतो. तुम्ही एक मुसलमान आहात, मुसलमान असून तुम्ही असं म्हणताय की तुम्हाला उद्धव ठाकरे आवडतात. ते भेदभाव करत नाही. आम्ही तो लॉकडाऊनला गावाला गेल्यानंतर आम्हाला भरपूर सपोर्ट केले उद्धव ठाकरे. जात नाही. आजपर्यंत किती लोकांना विचारा की 15 लाख रुपये तुमच्या अकाउंट मध्ये आले का कुठल्या जनतेच्या? नाहीच. मल्ल्याला तुम्ही आणलं का? नाहीच. दाऊदला तुम्ही आणलं का? नाहीच. तर या नाकर्तपणा होता आणि हा त्यांचा इलेक्शनचा जुमला होता. म्हणून आज आपण इकडे शिवसेनातर्फे भारतीय जनता पार्टीचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही जमलेलो आहे. कारण की उद्धव साहेबांनी जे केलं चांगलं काम एक नसिंदे नाही करू शकत. त्या पद्धतीने सध्या तर असं परिस्थिती आहे की लोकांवरती एक टायमाचं जेवण पण मिळायची काही सुना कोणाची? तुम्हाला काय वाटतं? सुना आमची आहे. तुमची म्हणजे नक्की उद्धव साहेबांची आहे. तुम्हाला काय वाटतं कोण जिंकेल? उद्धव साहेब. कशावरून उद्धव साहेब जिंकतील? मुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत. तुम्ही गद्दारी केली ती गट कोणाचा विचार आहे तुम्ही सांगा शिंदेचा, पण पक्ष कोणाचा विचार? शिवसेना कोणी तर 110% उद्धव भाषण टाकले. कॅप्टन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर आणि यावेळेला मी उपस्थित आहे विरार पूर्वेला. संपूर्ण राज्यभरामध्ये शिवसेनेचा होऊ दे चर्चा हा कार्यक्रम सुरू आहे. खरं तर काही दिवसांपूर्वीच शिवसेनेमध्ये फूट पडली. ज्या शिवसेनेची सुरुवात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सुरुवात केली, त्यांनी स्वप्नात देखील कधी विचार केला नसेल की शिवसेनेचे असे दोन तुकडे पडतील. आता हे तुकडे कोणी पाडले, शिवसेनेमध्ये फूट कोणी पाडली हे सर्वांनाच माहिती आहे. होऊ द्या चर्चा या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आपल्याला दिसतंय. कुठे कुठे हे कार्यक्रम सरकारने उधळून लावलेले आहेत त्याच्या मागचं काय कारण आहे? आज आपल्यासोबत तमाम शिवसैनिक आहेत, वसई विरारचे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत. जाणून घेऊया येणाऱ्या काळामध्ये जनतेचा कौल कोणाला आहे, खरी शिवसेना कोणाची आहे, उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदेची? मुख्यमंत्री कोण झाला पाहिजे पुढचा? उद्धव ठाकरे. का उद्धव ठाकरेच का? उद्धव ठाकरेचं काम चांगलं असतो. पण शिंदे गटाचं असं म्हणणं की उद्धव ठाकरे 2.5 वर्ष घरीच बसले, त्यांनी कामच नाही केलं, तुम्ही म्हणताय की उद्धव ठाकरे, कसं शक्य? ते मी काय सांगू शकत नाही. मला उद्धव ठाकरे बरं वाटतं, त्याला आम्हाला आवडतो. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री का आवडतो? तुम्ही एक मुसलमान आहात, मुसलमान असून तुम्ही असं म्हणताय की तुम्हाला उद्धव ठाकरे आवडतात. ते भेदभाव करत नाही. आम्ही तो लॉकडाऊनला गावाला गेल्यानंतर आम्हाला भरपूर सपोर्ट केले उद्धव ठाकरे. कोरोनाच्या काळात तुम्हाला मदत केली? हा, मदत केली. काय मदत केली तुम्हाला? जायला खूप गाडीची सुविधा केलेली होती, ट्रेनची पण सुविधा केलेली होती. त्या म्हणून आम्हाला खूप वाटत होते. का एक मुस्लिम व्यक्ती सांगते की उद्धव ठाकरेंना पसंती आहे, मला सांगा असं काय आहे की उद्धव ठाकरेंनाच लोकांनी मतं दिली पाहिजेत आणि शिवसेना नक्की कोणाची? तुम्हाला काय वाटतं? मी शिवसैनिक आहे म्हणून बाजू घेणार असा विषयच नाहीये. कारण आमच्या साहेबांनी जे काम केलं होतं 2.5 वर्षाच्या काळामध्ये ते खरोखर वाकण्याजोगं होतं आणि लोकांना जी परिस्थिती होती त्या पद्धतीने साहेबांनी हाताळलं होतं आणि जनतेशी इतक्या चांगल्या पद्धतीने जो काही त्रास होता किंवा महागाई आणि लॉकडाऊनच्या काळापासून या सरकारने जी महागाई वाढवली त्या पद्धतीने सध्या तर असं परिस्थिती आहे की लोकांवरती एक टायमाचं जेवण पण मिळायची काही सुना कोणाची? तुम्हाला काय वाटतं? सुना कोणाची? आमची आहे. तुमची म्हणजे नक्की उद्धव साहेबांची आहे. शिंदे म्हणतात की त्यांची आहे. नाही नाही, शिवसेना मूळ आमचीच आहे आणि आमचीच राहणार, दुसरी तिसरी आम्हाला माहितच नाहीये. बोला. आणि येणाऱ्या काळात ही आमचीच शिवसेना असणार आहे आणि चिन्हही आमचंच असणार आहे. जे तुम्हाला स्वप्न दाखवली होती ती पूर्ण झालीत का? नाही. कशावरून सांगता तुम्ही? कारण की जे म्हणजे आता जे काही घडतंय, जी ही चर्चा आता इथे करायचं ठरवलंय त्याच्याने महागाई वाढली म्हणूनच आज ही चर्चा करण्यात इथे आली आहे. तुमचं मत कोणाला? आमचं पण यांनाच आहे. कोणाला? उद्धव साहेब. उद्धव साहेबांना काय तुमचं मत? कारण की उद्धव साहेबांनी जे केलं चांगलं काम ते एकनाथ शिंदे नाही किती पाहता. दोघांनाही काम करायला लागतं तरी सुद्धा घर चालतंय का? नाही चालत. मग सरकारबद्दल तुम्हाला काय वाटतं? येणाऱ्या काळामध्ये 2024 मध्ये दोन निवडणुका आहेत, एक राज्याची आहे एक देशाची आहे. तुम्हाला काय वाटतं कोण जिंकेल? उद्धव साहेब. आपल्याला तमाम लोक जे आहेत या कार्यक्रमाला आलेले दिसतात, कुठे ना कुठेतरी लोक त्रस्त झालेले आहेत असं लोकांचं मत आहे. 2024 ला देशाची आणि राज्याची दोन्ही निवडणूक आहे, या निवडणुकीत कौल कोणाला मिळेल हे तर आपल्याला काळच ठरवेल, परंतु शिवसैनिकांच्या मनात काय आहे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. सुरुवातीला मी जाणार आहे उदय जाधव यांच्याकडे. उदयजी, मला एक सांगा, शिवसेना नक्की कोणाची कोणाची समजायची? शिवसेना बापाची. कोणाच्या बापाची? त्याचा बाप आहे त्याची शिवसेना. त्याने शिवसेना कोणी बनवली? हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे. माझ्या पोराचं माझंच नाव लावणार ना का बाजूला नाव लावेल? तसंच असते.
उद्धव साहेब ठाकरे हे एकमेव मूळ शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत. तुम्ही गद्दारी केली ती गट कोणाचा विचार आता मी सांगेन शिंदेंचा, पण पक्ष कोणाचा विचार शिवसेना कोणी तर 110% उद्धव भाऊ ठाकरे. नाही पण कुठेतरी आज 40 आमदार पक्षाला सोडून जातात त्याच्यामागे काहीतरी कारण असणार ना. नाही काय कारण म्हणजे मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, मलाही उद्या कुठलं तरी वाटलं मी गद्दारी केली तर ती पक्ष माझा कसं काय. मी पक्ष सोडून गेलोय ना, घर मी सोडून बाहेर पडलो आणि म्हणणार माझं घर आहे, माझ्या बापाचं घर आहे. अरे कसं काय, बापाने मी दत्तक घेतला, मला एखादं माझ्या घरात वडिलांनी दत्तक घेतलं असेल त्याला मोठं केलं आणि उद्या तो घर सोडून गेला तो बोले नाही ना माझ्या बापाने जे मोठं केलं म्हणजे घर माझं, ही कुठली पद्धत झाली. नाही पण कुठेतरी बाळासाहेबांनी त्यांच्या मुलाखतीत सांगितलं होतं की वेळ आली तर मी शिवसेना हा दुकान बंद करील पण मी काँग्रेसच्या मांडीवर कधी जाणार नाही. पण कुठे ना कुठेतरी उद्धव साहेबांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी युती करून चुकी केली का. नाही ना, वेळ का आली. ज्या पक्षाला बाळासाहेबांनी एक खासदारावरून केंद्रात नेऊन बसवलं, सत्तेत नेऊन बसवलं, फक्त अजेंडा काय ठेवला होता. ज्यावेळेला तर काकांनी सांगितलं की उद्धव साहेब जातभेद करत नाहीत, बाकी का तसं होतं. ज्यावेळेला एक गोष्ट घडली होती त्यावेळेस सत्तेत बसवलं, कारण राजकारण झालं, राजकारण सत्तेत बसवलं. सत्तेत असं तुम्ही काय केलं, फक्त एक धर्माच्या नावाने राजकारण केलं. पण 2014 मध्ये जसं बाळासाहेब आऊट झाले फक्त शिवसेना संपवायचे स्वतः हातात घ्यायचं. एकदा कारण काय, हिंदुत्व म्हणून हिंदुत्ववादी कट्टर हिंदुत्ववादी पक्ष म्हणजे शिवसेना ही आजपर्यंत ओळख देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये. पण यावरी काय केलं, हिंदुत्व म्हणजे काय तर फक्त त्या रेषा राजकारण काय सत्तेत बसायचं आणि फक्त सत्ता चालवायची, सत्ता मिळवायची, एवढं त्या लोकांनी आतापर्यंत काम केलं. पण हे उद्धव साहेबांनी हेरलं. उद्धव साहेबांनी पाहिलं जसं बाळासाहेब गेलं होते हे लोक शिवसेना खायला निघाले, एवढा देश खायला कमी करणार नाही. मग 2014 मध्ये सत्ता दिली होती, सहकार्य केलं, सहकार्य घेतलं, यांनी काय केलं. उद्धव साहेबांची भूमिका होती हिंदुत्व आमचं एक प्रकार आहे आणि ते राहणारच. पण जसं काकांनी सांगितलं, मुंह में राम पण हाताला काम, ही आमची भूमिका पहिली आहे. म्हणून मूळ शिवसेनेत आम्ही आहोत आणि शेवटच्या श्वासामध्ये मूळ शिवसेनेत आम्ही राहणार. मूळ शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या बरोबर आहेत, ते आहेत आपल्या सोबत. यावेळेला मनीष वैद्य आहेत, त्यांचं सुद्धा मत जाणून घेण्याचा प्रयत्न करू. मनीष जी, काय वाटतं या सगळ्या गोष्टींमुळे कुठे ना कुठे तरी मराठी माणूस भरडला गेलेला आहे, तुम्हाला काय वाटतं शिवसैनिक नक्की कोणाच्या बाजूने आहे आणि पक्ष हा उद्धव ठाकरेंकडेच राहावा याच्या मागचं काय कारण. याच्यामुळे मराठी माणूस भरडला गेला नाही, उलट एकत्र झाला. तो भावनिक आहे, त्याला समजते की शिवसेना कोणाची. त्यांनी आजपर्यंत बघितलंय की शिवसेनेने काय केलंय मराठी माणसासाठी, त्यामुळे मराठी माणूस आता एकवटलाय आणि त्या येणाऱ्या इलेक्शन मध्ये तो दाखवून देईल की शिवसेना नक्की कोणाची आहे. आणि हे गट वगैरे आज करतील, आज 40 आमदार गेले म्हणून काय पक्ष फुटत नाहीये. हे हा पक्ष असा आहे की त्यांनी मोठ्या मोठ्या लोकांना मंत्री आमदार मुख्यमंत्री केला, त्यामुळे काय फरक पडत नाहीये. आमदार गेल्याने या कुठली नगरसभा गेल्याने याच्याने काही फरक नाही शिवसेनेला पडत. शिवसेना त्याच्यापेक्षा जास्त लोक निवडून आणेल हे लोकांना माहिती आहे आणि लोक त्यांच्या बरोबर आहेत. अशीच एनर्जी जर राहिली कुठे ना कुठेतरी ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्या गोष्टींना, ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्या गोष्टींना कोण जबाबदार, तुम्हाला काय वाटतं. नाही, ह्या गोष्टीला कोण जबाबदार म्हणजे नक्कीच एकनाथ शिंदे जबाबदार. लालच्या पोटी गेले ना, आज तुम्हाला मुख्यमंत्री बनायचं होतं त्यामुळे तुम्ही गद्दारी करून गेले. आज जेव्हा पक्ष, आज उद्धवजी जेव्हा अडचणीत होते, त्रासात होते, ज्यावेळी तुम्हाला उभं राहायचं होतं, काय तुम्ही बाळासाहेबांना तोंड दाखवणार आहे. आज बाळासाहेबांनी सांगितलेलं ना की माझ्या उद्धवला सांभाळा, माझ्या आदित्यला सांभाळा. मग जेव्हा उद्धव साहेब एका बेडमध्ये होते तेव्हा त्यांना शक्य होत नव्हतं, त्या टायमाला तुम्ही गद्दारी केली. आणि तुम्हाला एक सांगायचं गोष्ट ना, हे मुख्यमंत्री आज उद्धवजी मुख्यमंत्री होते आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते. उद्धवजींनी कोरोना काळामध्ये जे आरोग्य यंत्रणा सांभाळली ती आता कोलमडली आहे ना. आता कुठला कोरोना आहे, पण आज तुम्ही बघतील प्रत्येक ठिकाणी आज औषधं संपली आहेत, कितीतरी मृत्यू होतात, बालकांचे मृत्यू झाले. मग हे याच्यामध्ये ज्या कंडिशनमध्ये जर हे आरोग्य खातं सांभाळू शकत नाही, तर अशा वेळी जर पुढून कोरोना आला तर काय करत नाही. त्यामुळे हे सबसे लाचार आणि सबसे फेल झालेले मुख्यमंत्री आहेत, ह्यांच्याकडनं काही होऊ शकत नाही. जनता यावी, नक्की उद्धवसेनाचं काम जनतेने बघितलंय. आज तुम्ही कुणाला विचार, तुमच्यासारखे असे प्रत्येक पत्रकार मुंबई महाराष्ट्रात फिरतात आहे, पण त्यामध्ये तुम्हाला पण कळतंय ना लोक काय सांगतात, उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे. आज लोक पण उद्धव ठाकरेच सांगतात आहे आणि म्हणूनच येणाऱ्या इलेक्शनमध्ये उद्धव ठाकरेच येणार आहेत. कार्यक्रमाला सांगा, मोदीजीने जे लोकांना सांगितलं होतं, मोदीजीने जे वचन दिलं होतं ते पूर्ण झालंय का. आता मोदीजीने जे वचन दिलेलं आहे ते एक सुद्धा वचन त्यांनी पूर्ण केलेलं नाही. 2014 पासून मी तर काही सांगेल गोष्टी की 2014 ला ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये शिवसेना बीजेपीचं पक्क सरकार होतं त्या वेळी सुद्धा त्यांनी आपल्याला उपमुख्यमंत्री पद दिलं नाही, पहिली गोष्ट. ज्यावेळी 2 वर्षानंतर काश्मीरमध्ये इलेक्शन झालं त्यावेळी ते
ते मुक्ती बरोबर बसले उपमुख्यमंत्री पद द्यायला, परंतु आपल्यामध्ये आपल्याकडे त्यांनी दिलं नाही. त्याच्यानंतर त्यांनी जे योजना आणलेल्या स्मार्ट कार्ड योजना, सगळ्या कार्ड योजना, त्या योजना आजपर्यंत कुठलीच योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचलेली नाहीये. त्यानंतर 2019 आलं, 2019 पण अशाच पद्धतीने इलेक्शन झालं, परंतु या इलेक्शनमध्ये त्यांनी जी वचनं दिलेली होती, बंद खोळी म्हणे म्हणतात की आम्ही वचनं दिलेली, परंतु त्या वचनं त्यांनी आजपर्यंत निभवलेली नाही. त्याचंच हे जागतं उदाहरण आहे की त्यांनी ज्यावेळी वचनं देतात, परंतु त्या वचनाला कुठंच ते सामोरे जात नाही. आजपर्यंत किती लोकांना विचारा की 1,500,000 रुपये तुमच्या अकाउंटमध्ये आले का कुठल्या जनतेच्या? नाहीच. मल्ल्याला तुम्ही आणलं का? नाहीच. दाऊदला तुम्ही आणलं का? नाहीच. तर या नाकर्तेपणा होता आणि हा त्यांचा इलेक्शनचा जुमला होता. म्हणून आज आपण इकडे शिवसेनातर्फे भारतीय जनता पार्टीचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही जमलेलो आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र. उद्धव ठाकरे जितना चाहिए की एकनाथ शिंदे जी? उद्धव ठाकरे अपना क्या बाळासाहेब ठाकरे थे जब से उनका नाम चल रहा है. आपण या कार्यक्रमात पाहिलं की कशा प्रकारे कशा पद्धतीने या कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतो. या ठिकाणी शिवसैनिक जे आहेत ते प्रचंड प्रमाणात जमलेले आहेत, त्याचबरोबर इकडचे काही नागरिक आहेत, त्यांना कोणाची पसंती आहेत कार्यक्रमाच्या माध्यमातून ते सांगतात. देशामध्ये 2024 लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत, राज्यसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीमध्ये जनतेचा कौल कोणाला असणार आहे, जनता कोणाला मत देणार आहे हे जाणून घेण्यासाठी म्हणून आज आपण या कार्यक्रमात जोडलो गेलेलो आहोत. परंतु कुठे ना कुठेतरी येणाऱ्या 2024 निवडणुकीत याचा परिणाम आपल्याला नक्कीच दिसेल. आता शिवसेना नक्की कोणाची, उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदेची, हे निवडणूक झाल्याच्या नंतर जनताच ठरेल. या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी ही शिवसेना बनवली, त्यांनी स्वप्नात देखील कधी विचार केला नसेल की शिवसेनेची अशी परिस्थिती आहे. परंतु मुद्द्याची गोष्ट ही आहे की शिवसैनिक कोणाच्या बाजूने असतो, एकनाथ शिंदेंच्या की उद्धव ठाकरेंच्या? आपल्याला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.